हॅलो म्हणणं हॅलो नमस्ते कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना मजेतच राहा तर एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि हे टगवू आहे टगू एकदा श्री स्वामी समर्थ म्हणून दाखव अशा हात व असे टाळी वाजव असेशी तुझी हे ग्लव्स का ग्लव्स बरोबर ग्लब्स का आता शाम श्री स्वामी समर्थमान श्री स्वामी समर्थ तर मी रोज श्री स्वामी समर्थ असे मोबाईल मध्ये पद लावते आणि तोडाने म्हणते तर आपली अन्वी शिकून गेली आणि ती पण म्हणते आता तर सकाळचा आमचा नाश्ता वगैरे सर्व झालेला हे घे तुझे लक्ष पाहिजे नाही हे ठेवून दे तिथं तिकडे ठेवून दे ने नाही हा ठेवून द्या तिथं ठेवून दे जा आणि सकाळचा नाश्ता वगैरे आमचा आठ वाजताच झाला आणि आता चहा चालू आहे बघा इथं ठेवला आहे मी चहा आणि इथं मी आलू शिजायला टाकलेले आहे कारण आज मला ही ढोमळी मिरची करायची आहे स्टप जी कॅप्सिकम असते ती करायची आहे दुपारच्या जेवणासाठी आणि तग्गू बघा तग्गू तग्गू माझ्या मागेच असते तुला बघायचे काय करायला घेतलं की म्हणते अम्मा मला बघायचे आहे आणि आज बाहेर पाऊस चालू आहे वेदर खूप थंड आहे बाहेर आणि घरामध्ये मी हिटर लावले पण हिटकू बघा दोन वेळा जॅकेट घालून दिलेला पण काढून टाकते कुठे आहे तुझे जॅकेट मग घाल ना ते जॅकेट घालून देते देऊ नाही बघा दोन वेळा मी घातलं सकाळी आणि आता पण घातलंय पण ते थे, नाही ठेवत काढून टाकते आणि ते स्वतः जाते कपाटामध्ये उघडून तिचे कपडे स्वतः आणि स्वतः हो ना जे तिला आवडते ते घेऊन येते हे काय छान छान हा माझा ड्रेस तुझा ड्रेस हा हा आम्ही ड्रेस हाटकू ड्रेस मला देतो दे <laughs> ये तुझाए, ये तुझाए। हे तुझ आहे हे तुझ आहे हे माझं आहे हे माझ दे मला हा नाही काय आपण पण दिली दिसते दिली अन्वी माझ्या मागे मागे फिरत राहते त्याच्यामुळे चा मग चालू राहता गप्पा वगैरे तिच्याबरोबर करणं आणि खेळायचं पण असलं तर मी जर किचनमध्ये असली तर माझ्या आजूबाजूलाच आजू खेळते इकडे तिकडे जात नाही मग येता जाता माझ्याबरोबर बोलत असते मला विचारत असते त्या आणि माझे त्याच्याबरोबर कामं चालू असतात त्याचबरोबर मग मी मोबाईलमध्ये तारक मंत्र लावते स्वामी समर्थाचा जो जप आहे तो लावते आणि ते माझ्याजवळ असते मग तिला ऐकून ऐकून ती पण मग बरोबर मी मंत्र लावला की तशी तशी तशीच तशी बोलत राहते तर ते बोलता बोलता दोघी मुली शिकून गेल्या दोघीही मुली आता बोलायला लागल्या त्यांना म्हणजे मी शिकवलं नाही त्यांच्या त्याच बोलायला लागल्या तर आता माझी चालू आहे भाजीची तयारी आज मी स्टफ कॅप्सिकम करणार आहे खूप छान लागते चवीला मस्त लागते एकदम म्हणून म्हटलं चला आज तेच बनवूया घरामध्ये होतं भाजीला काही नव्हतं दुसरं कॅप्सिकम दिसली म्हटलं असते आज बनवूया आपण आणि घरामध्ये जर मी बेक पोटॅटो आणि असे आपले शिजवलेले पोटॅटो आलू असले तर मग मुली आवडीनं खातात त्याच्यावरती जे आपलं mm -hmm. रॉक सॉल्ट असते ते मी तिला टाकून देते आणि मग दोघीला पण आवडीन आवडी ती पण ती पण टिफिनमध्ये नेते कधी कधी आणि नाहीतर मग थोडं तेल टाकून त्याचे असे कट करून तेलामध्ये पण परतून खूप छान लागतात मुलं आवडीने खातात तर मी नेहमी जर बनवायचं काही असलं आलूचा चार पाच आलू एक्स्ट्रा टाकते आणि असं पण मी बेक ओव्हनमध्ये मुलींना आलू बेक करून देते खूप आवडीने खातात तर आता मी बनवणार आहे भाजी चवीला खूप मस्त चटपटीत लागते भाजी आणि अशी जड पण अशी एवढी जड पण नाही पचायला पण जड नाही बनवायला पण जास्त त्रास वगैरे काही होत नाही टिफिनमध्ये पण तुम्ही नेऊ शकता कुठं जर जायचं असलं तुम्हाला ट्रॅव्हल वगैरे काही करायचं असलं त्याच्यासाठी पण खूप छान आहे म्हणजे जो भाजीचा मसाला आहे तो तुम्ही आणल्या दिवशी पण बनवून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जर कुठे जायचं असलं तर जो भाजीचा आपला आलूचा जो मसाला आहे तो आधी पण तुम्ही बनवून ठेवू शकता आणि मग त्याच्यानंतर मिरची पराठे असे खूप साऱ्या गोष्टी तुम्ही त्या म मसाल्यापासून बनवू शकता तर मी बऱ्याच वेळा असा मसाला आलूचा जो मसाला आहे तो बनवून ठेवते आणि नंतर मग कधी त्याचे पराठे बनवते तर कधी मिरची बनवते असे वेगवेगळे त्यांचे पदार्थ मी बनवत राहते तर एक दोन दिवस इजी तो फ्रीजमध्ये राहतो एक दोन दिवस ठेवायचा जास्त ठेवायचा नाही कारण मग जास्त पण ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये तो खराब होतो तर इथं मी थोडंसं तेल घेतलं आहे आता मी आधी मसाला बनवणार आहे मिरचीचा तर तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी आपले लसूण अद्रक आणि बारीक चिरलेला कांदा आहे कांदा छान परतून घेतला आहे मी मस्त कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्याला छान लाल कांदा झाल्यानंतर मी त्यामध्ये ज्या आपल्या कॅप्सिकम आहे अर्धी कॅप्सिकम बारीक चिरून घेतलेली आहे मी ते पण त्यामध्ये मी, मी कॅप्सिकम टाकणार आहे कारण मसाल्यामध्ये जर तुम्ही कॅप्सिकम टाकली तर छान एक असा क्रंची पण त्याला येईल आणि चव पण वेगळी लागेल चवीला पण छान लागेल ती तर थोडंसं बारीक बारीक अर्धी कॅप्सिकम घ्यायची आणि बारीक चिरून त्यामध्ये टाकायचे त्यान त्याच्यानंतर घरचा जो आपला गरम मसाला असतो तो घ्यायचा तुम्ही यामध्ये मिरची पण हिरवी मिरची जी असते ती पण यूज करू शकता पण मी आज लाल तिखट टाकणार आहे तर मी लाल तिखट टाकलं ला आहे थोडा गरम मसाला टाकला आहे आणि आपली हळद टाकली आहे त्यामध्ये आणि यामध्ये तुम्ही आपला जो मॅगी मसाला असतो बघा छोटं पाउच मिळते मॅगी मसाल्याचं तर ते मी थोडंसं अर्ध कमी मसाला तो टाकलेला आहे त्याने पण एक असं मस्त टँगीशी जी चव असते ना ती आपल्या भाजीला येणार आहे तर तो मसाला नक्की तुम्ही टाकून बघा खूप छान चव त्याची या आपल्या भाजीला लागते त्याच्यानंतर जे आलू मी शिजवून घेतले होते तर ते आलू मी बघा असे चुरून टाकत आहे हातानेच असे चुरून टाकत आहेत जर क्यूब जर केल्या तर त्याची आपल्याला व्यवस्थित असं मिक्स ते होत नाही त्याच्यामुळे मग मस्त हाताने छान असे चुरून टाकायचे आणि नंतर मग मस्त मिक्स करून घ्यायची भाजी तर हे बघा इथं आपला मसाला छान तयार झालेला आहे मस्त भाजीला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानं ते, ते एकदम असं वाफू द्यायचं थोडंसं त्याच्यानंतर यामध्ये मी मीठ टाकून घेतलं चवीपुरतं आणि कोथिंबीर टाकून घेतली छान आणि छान मिक्स केलं आणि एकदम लो फ्लेमवरती म्हणजे मी गॅस आता बंदच केलेला आहे तर हे माझी इंडक्शन आहे त्याच्यामुळे हे गरम राहते तर आपला जो इंडियन गॅस आहे तो एकदम लो ठेवायचा आणि छान असा लो फ्लेमवरती भाजी मस्त शिजून घ्यायची वाफलून घ्यायची आपले बटाटे ऑलरेडी शिजलेले असते पण जो मसाला असतो तो, तो भाजीमध्ये छान मिक्स व्हायला हो पाहिजे तर इथं मी आता भाजी थंडी होण्यासाठी काढून घेतली आहे आपल्या भाजीला थंड करायचं आहे थोडं गरम गरम नाही भरायचं तर भाजीला थंड होण्यासाठी मी काढून घेतलं आहे आणि आपली भाजी थंड होईपर्यंत इथं मग मी आटा मळून घेते तर आपला आटा मळून होईपर्यंत आपली भाजी पण थंडी होते आणि इकडे आपली मग नंतर मी भाजी बनवणार कॅप्सिकम स्टफ करणार आणि असे व्यवस्थित प्लॅन करून जर कामं केले तर पटापट पण -पत होता आणि टाईम पण एवढा लागत नाही तर मी असेच करत म्हणजे आधी भाजी आणि ह्या आणवी मला अन्वीमुळे मला खूप प्रॉब्लेम होतात व्हिडिओ जेव्हा एडिटिंग मी एडिटिंगला बसते तेव्हा पण आजकाल काय होते झोपते पण कमी आणि मला मग जेव्हा टाईम मिळतो तेव्हा माझे कामं झाल्यानंतर मग मी व्हिडिओची एडिटिंग वगैरे सर्व करते आणि मग ही आणि मी मंदामंदा मंदामध्ये मंदा मंदा बोलत राहते किंवा वेळेस तिला बोर होते तर ती रडते पण मग हे सर्व सोडून तिचं करावं लागते किंवा थांबवावं लागते सर्व तर जसा टाईम मिळते तसं मी करत राहते आणि आता माझा आटा वगैरे मळून झाला आहे आता इथं मी भाजी आपले जे मिरच्या आहे त्या अशा इकडे कशा आपल्याकडे इंडियामध्ये अशा छोट्या छोट्या पण ह्या मिरच्या मिळतात ज्या टोंबड्या मिरच्या आहे त्या कॅप्सिकम छोट्या छोट्या पण मिळतात तर निवडून अशा छोट्या छोट्या आणायच्या ज अख्खी जर असली तर आपण ज जशीच्या तशी अख्खी भरू शकतो आणि ती खूप इझी होते आपल्याला तव्यावरती शेक्याला आता इ इथं कसं इथं मिळत नाही आणि इथं पॅक असतात तर आपण निवडू वगैरे शकत नाही असं की छोट्या छोट्या निवडून आणल्या तर ते निवडू मी शकत नाही म्हणून इथं काय करते मी ज्या एक मोठी मिरची असते तर ती ते मी मी कापून घेते तर काय करायचं आपल्याकडे मिळाल्या तर छोट्या छोट्या चांयच्या आणि नाही मिळाल्या मोठ्या मिळाल्या तर मग त्या अशा कापून घ्यायच्या तर मग मी माझ्या मला पण इथं मोठ्या मोठ्याच मोटे, मिळाल्या होत्या थोड्या मोठ्याच मिळतं इथं छोट्या काही एवढ्या मिळत नाही म्हणून मी त्या हाफ हाफ अशा कापून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मग असे स्टफ करत आहे मी हे पण खूप इझी होते पण काय होते जे आपण भरतो ना तर दोन्या साईडला जे आपला मसाला असतो ना तो तो पॅनला थोडा चिटक्याचे चान्सेस असतात आणि बाजूलाच तुम्ही बघू शकता माझा मंत्र चालू आहे तर मला खूप असं स्वयंपाक करताना लावलेलं खूप छान आवडते आणि प्रसन्न लागते घरामध्ये म्हणून मी जेव्हा पण स्वयंपाक करत असते तेव्हा बाजूला मोबाईलमध्ये मंत्र लावून देते तर म मी आता ह्या अशा मिरच्या भरून घेते आता बघा हे सर्व मी कॅप्सिकम आपला जो मसाला आहे मस्त भरून घेतला दाबून आणि जे आपल्या कॅप्सिकम आहे ते मी असं खालून थोडं त्यांना कापत आहे कारण की असं कापल्यानंतर ते छान असं आपल्या पॅनमध्ये व्यवस्थित बसतील आणि नाहीतर मग ते असं इकडे तिकडे पडू शकता बॅलेन्स त्याचं राहत नाही म्हणून छान त्यांना मी अशी खालून थोडं थोडं कापून घेत आहे आणि जे कापलेलं आहे ते पण तुम्ही आपल्या मसाल्यामध्ये असं लावून द्यायचं मस्त ते पण शिजून चवीला छान लागते हे इथं माझा सर्व आता मसाला मी भरून घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे जास्त नाही घ्यायचं थोडंसं तेल याला जास्त तेल लागत नाही थोडंसं म्हणजे एक चम्मच छोटा तरी एक दो दीड चम्मच तुम्ही टाकला तरी होऊन जाते एक दोन चम्मच घ्यायचा आणि असं पॅनमध्ये मस्त आपल्या कॅप्सिकम ठेवून द्यायचे व्यवस्थित आणि जेव्हा आपण हे कॅप्सिकम ठेवतो तेव्हा गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा कारण की जो आपला मसाला आहे मग तो जोडून जातो हाय फ्लेमवरती ठेवल्यानंतर आणि याच्यावरती झाकण ठेवून मस्त स्टीम करून घ्यायचे हे नंतर एक फाफ आल्यानंतर मस्त त्या कॅप्सिकम आपल्या हळूहळू अशा उचलून पालथून घ्यायच्या आणि लो फ्लेमवरतीच शिजवायच्या ह्या आणि ज्या साईडनं असतात कॅप्सिकम म्हणजे दोन्ही साईडनं तर आपल्याला छान शिजवून घ्यायचंच आहे भाजून घ्यायचंच आहे त्या पण जी आपली कॅप्सिकमची साईडची बाजू असते ती पण व्यवस्थित अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची आणि लो फ्लेमवरतीच कॅप्सिकम ती भाजायची काय आणलं तू ते शूतच काढलं तिथे मग मग कशाच्या काढलं शूतच नाही काढलं कशाच काढलं मग ते तर हे बघा अनवी बरोबर बोलत चालत माझं सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि इथं बघा कॅप्सिकम पण मी मस्त चारी बाजूनही शेकलेले आहे तर तुम्ही पाहू शकता जे ऑइल मी टाकलेले होते जस जसं ज तसा ऑइल याला जास्त लागत नाही थोडं एक चम्मच टाकलं तरी चालते आणि हे चार पाच मी बेकोनला ठेवले होत्या तर बेकोनमध्ये पण छान होतात त्या तर मी काही आपल्या अशा शिजवून घेतल्या कढईमध्ये आणि काही बेकोनमध्ये ठेवून घेतल्या आणि त्याच्यानंतर जो आपला आटा मी भिजून ठेवलेला तर छान सेट झालेला होता म्हणून म्हटलं आता भाजी तिकडे झाली आता मी पटकन चपात्या करून घेते आणि आदितीच्या बाबाचं काम चालू होतं आणि अदि अदिती स्कूलमध्ये गेली होती आणि हे अन्वी माझ्याजवळचं चालू होतं लोडबोड करत आणि बघा कसं खालून वाकून बघत आहे काय चालू आहे मोबाईलमध्ये तर ती दूरून बघत होती काही दिसते काय मला तिला असं बघत होती काहीतरी दिसत होतं तिला तर ती असे वाकून वाकून बघत होती आणि आता इथं मग माझ्याबरोबर ती चपात्या पण करणार मुलांना मग आपण जर असं नाही म्हट करू दिली घान जर आपण विचार केला की नाही ही घाण करेल असं करेल तसं करेल तर नको आप तसं नाही करायचं मुलांना मी आता अन्वी माझ्याबरोबर खेळते मी तिला सेपरेट थोडंसं खेळायला देते मग तेवढीच ती तिच्याबरोबर खेळ शिक आपलं जसं पाहतात मुलं तसं करतात आता मी तिला थोडा आटा दिला तर ते त्याच्याबरोबर खेळत बसणार आणि एवढं मग मोबाईल आणि टी व्हीचं म मुलांना एवढं अट्रॅक्शन राहत नाही आपल्याबरोबर ते जे आपण करतो ते त्याच्याबरोबर खेळत असतात आता अन्वीला मी लहानपणापासून असेच सवय लावलेली आहे ती क मी जे करते भांड्याबरोबर खेळणार किंवा तिचे खेळण्याबरोबर पण खेळते पण जेव्हा मी कामं करते तेव्हा ती मा माझ्या अशी खेळत राहते आता मी चपात्या करणार तर ती माझ्याबरोबर असे चपात्या करणार आणि बोल बोलत राहणार माझ्यासोबत म्हणजे मा मला पण मग एवढं आठवत नाही काम करायला तिचे जे विचारत राहते अम्मा हे काय आहे अम्मा कश असं करू अम्मा तसे करू अशी छान गोड बोलते आणि मी जसं बनवते तशी बनवत राहते तर आता माझ्या इथं चपात्या चालू आहे आणि चपात्या झाल्या की मग माझा सर्व स्वयंपाक झाला आणि तुम्ही पाहत असणार तर बाजूनेच मी सर्व किचन पण क्लीन करून घेतलं आहे जसं जसं मला टाईम मिळतो तसं तसं मी किचन क्लीन करत राहते तर इथं आपल्या कॅप्सिकम तयार आहे मस्त एक जी आहे ती बेकोन मधली आहे आणि एक आपल्या कढईमधली आहे तर मी मस्त याच्याबरोबर ताक बनवला आहे कारण की नुसती कॅप्सिकम अशी थोडी सुक्की सुक्की लागत होती तर मी असं बटर मिल्क आपलं त्याच्याबरोबर बनवलं आहे आणि मस्त चपाती आपली तर आता आणवी आणि आम्ही जेवण करायला बसलो आहे आणि अदितीच्या बाबाला आ, मी त्यांची मीटिंग चालू आहे तर ते मीटिंग करत करत असताना जेवण करत आहे तर इथं अनव्याने मी जेवण करत आहे आणि ही बघा मेऊ पेते बघा कस मेऊला मिशा आले मिशा तर हे बघा आपली छान कॅप्सिकम अशी मस्त झालेली आहे हे बघा ही बे जे बेकोन मध्ये मी ठेवली होती ती ही आहे आणि ही आपण कढईमध्ये केलेली आहे त्याच्याबरोबर मी ताक घेतला आहे मस्त तर आता मी तुम्हाला आधी जी बेक केलेली आहे ती खाऊ होते आदितीच्या बाबाला खूप आवडते आवडतं स्टव कॅप्सिकम झालेली आहे भाजी आणि जे बेक केलेली आहे ती पण छान लागते आणि जे आपण कढईमध्ये केलेली आहे ती पण छान लागते एवढं स्किन टाकपी टाकपी अन्वीला तिखट झाली आज थोडी जी आपण बेक केलेली ते ती विदाऊट ऑइलची आहे त्याच्यात ऑइल वगैरे आपण काहीच टाकले नाही आणि जे कढईमध्ये आहे केलेली त्यात आपण ऑइल यूज केलेलं आहे मस्त छान झाले कशी झाली भाजी कसे झाले निकड नाही तर जेवण वगैरे सर्व आता झालेलं आहे अदितीच्या बाबाची मीटिंग चालू होती तर त्यामुळे मग ते मीटिंग करता करता जेवण करत होते त्यांना मी जेवण क दिलं आणि नंतर मग अन्वीयाने मी जेवण करून घेतलं अदिती दुपारी जो लंच असते अदितीचा किंडर गार्डनमध्ये करते सहसा आणि तिला जर मग नाही आवडलं तर मग घरी येऊन जेवते तर मग त्याच्यानंतर थोडी ग ग्रॉसरी ऑर्डर केली होती तर मग सर्व किचनचे काम वगैरे आवरून झाले आणि त्याच्यानंतर मग थोडं म्हटलं आता ग्रॉसरी सर्व सेट करू तर थोडं असे सामान बोलून घेतलं होतं मी गावा म्हणजे घरून ग, 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 इंडियामधून आल्यापासून ग्रॉसरी काही के ऑर्डर केली नव्हती आम्ही आता थोडा आटा वगैरे पाहिजे होता पण आता पण थोडासा प्रॉब्लेम चालू आहे आट्याचा तर मग मिरची वगैरे आणि गूड अशा काही ज्या गोष्टी आहे थोड्याफार त्या ऑर्डर केल्या होत्या आणि त्याच्यानंतर आ, मी बाजरीचं पण आटा ऑर्डर केला होता बाजरीच्या भाकर पण खाल्लं पाहिजे म्हणता आवर्जून थंडीमध्ये तर इकडे तर भयंकर थंडी असते बाजरी ही अंगाने गरम असते तर ती चांगली हेल्दी असते आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये बाजरी खात नाही जे जेव्हा हिवाळा चालू होतो तेव्हा बाजरीचं पीठ तिकडे बाजरीच्या भाकरी खातात तर थोडी मला असंच बाजरीचं पीठ वगैरे थोडंफार ऑर्डर करायचं होतं आणि ते मग मी थोडंफार ऑर्डर केलं आणि तुम्ही पाहत असणार माझं किचन वगैरे सर्व क्लीन करून झालेलं आहे कारण की दुपारी जसं मी स्वयंपाक करते तेव्हाच थोडं थोडं किचन आवरत जाते म्हणजे नंतरच्याला ते आवऱ्याचं एवढं टेन्शन राहत नाही आणि जेव्हा मी इंडियाला गेली होती तर तिथं ता ताईची मुलं बोर्नविटा खात होते दुधासोबत बोर्नविटा टाकून दूध पीत होते तर तिथं दूध छान प्यायची नाही तर ती, ती, ती दूध अजिबात पित नव्हती म्हणजे जेव्हापासून तिला समजते तेव्हापासून तिला दूध प्यायला आवडत नाही पण घरी ती बोर्नविटाची ती प टाकल्यानंतर ती प्यायची तर मग इथं पण मला मिळालं तर मग एक बॉ जी बॉड ही आहे ती मी ऑर्डर केली तिच्यासाठी तर ती आता आवर्जून आवडीने थोडं पिते तर आणि तशी मी ग्रॉसरी काढली तशी आधी तिने तिचे तिचे घेतलं बोनबिट आणि दूध प्यायला लागले तिला खूप आनंद झाला तिला मी सांगितलं नव्हतं जेव्हा तिला दिसलं बोनविटाची बॉटल खूप आनंद झाला आणि बिस्किट घेऊन आली बिस्किट पाहिजे मग आजचा व्हिडिओ इथं तोपर्यंत काळजी घ्या मस्तर बाय बाय